विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅडम, एकंदरीत सध्या तरुणांमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि सरासपणे सध्या राज ड्रायव्हिंग हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र कुठे ना कुठेतरी तरुणांमध्ये उभं दिसतं. तर ह्या राज ड्रायव्हिंगच्या संदर्भामध्ये किंवा अल्पवयीन मुलं ज्या प्रकारे वाहन चालवतात त्यासाठी आता नवीन कायदे देखील झालेले आहेत, तर यावर एक सिनियर PI म्हणून आपलं काय मत आहे? हे प्रमाण आत्ता वाढले असं नाही, हे आहेच प्रमाण समाजामध्ये. खरं तर यामध्ये रॅश ड्रायव्हिंग असेल किंवा टेबल सीट जी मुलं जातात, अल्पवयीन मुलं गाड्या चालवतात, सायबर क्राईममध्ये आहे, सायबरचे गुन्हे आजकाल मोबाईल आणि याचं युग आहे, सायबर क्राईम आहे. तर ह्या सगळ्या बाबतीतले गुन्हे खूप वाढले, म्हणजे रेग्युलर आपल्या गुन्ह्यांपेक्षा याचं प्रमाण जरा जास्त झालेलं आहे. आम्ही आमच्याकडं बरंच म्हणजे ट्रॅफिक ब्रांच यापूर्वी होती, आता ते आमच्याकडं मर्ज झाले, पण आमच्याकडे रोजच्या रोज केसेस सुरू आहेत आणि आम्ही अवेअरनेस करतो. मी सुरुवात केलेली आहे प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जाऊन, म्हणजे मी जिथे जिथे नोकरी करते तिथं माझा एक कार्यक्रम असल्यासारखा आहे, जो सामाजिक बांधिलकी म्हणून तो करतो. पण आता आम्ही ते टार्गेट म्हणून हातात घेतलेलं आहे की अवेअरनेस महत्वाचं आहे. टेबल सीट मुलं जातात, अल्पवयीन मुलं, म्हणजे पालकांना तर मी यापूर्वी सुद्धा खूप विनंती केलेली आहे, अजूनही करते, की मुलांना आपल्या लायसन नसेल तर गाड्या देत चालून जाऊ नका. मुलं जी तरुण वयातली मुलं आहेत, ही टेबल सीट डोक्यात एक वेगळी काहीतरी भ्रामक कल्पना असते आणि त्यामुळं ते ड्रायव्हिंग करायचं असं वाटतं की मी फास्ट ड्रायव्हिंग केली, हिरो सारखा गेलो की अगदी सगळं काही सफल होत आहे, असं नाहीये. यामध्ये बरेच इन्सिडेंट्स होतात. आपल्याकडे नुकताच झालेला इन्सिडेंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 12वीतला मुलगा हकनात त्याचा बळी गेले स्वतःच्या चुकीमुळे. तर ह्या गोष्टी आहेत, हे सगळ्यांनी पालकांनी सगळ्यात पहिला जाणून घेणं गरजेचं आहे. आपण मुलाला गाडी देताना कायदे कशासाठी केलेले आहेत की 18 वर्षानंतर त्यांना गाडी चालवावी, लायसन काढून गाडी चालवावी, जेणेकरून त्याला ते सगळं ज्ञान प्राप्त होईल. तर ह्या गोष्टी आहेत. आम्ही अवेअरनेस तर सुरू केलेलाच आहे, परंतु आम्ही कारवाई करतो. ह्या म्हणजे गेल्या महिन्यातच आम्ही जवळजवळ 88,000 दंड वसूल केलाय. आता आमचं जे काही म्हणजे टार्गेट नाहीये, हा अवेअरनेस करायचा आहे आणि त्यामुळे हे दंड वगैरे आम्ही वसूल करून घेतो. पण त्यामध्ये त्यांना हे कळलं पाहिजे की आपण बिना लायसनची गाडी चालवतो हे चुकीचं आहे, अल्पविनाही आपलं वय बसत नाही गाडी चालवतो हे तर खूप चुकीचं आहे. मग त्यामध्ये आम्ही जे गाडी मालक आहेत, मग ते आईच्या नावावर असू दे, वडिलांच्या असू दे, मामा काका दादा कुणी असेल, तर त्यांनाही मालकांना बोलवून घेतो, त्यांना दंड करतो आणि कोर्टात पाठवून देतो. आणि हे दंड खूप आहेत, 2,500 रुपये दंड आहे. म्हणजे मालकावरती गाडी दिली म्हणून दंड आहे, त्यांना गाडी चालवली बिना लायसन म्हणून दंड आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मोबाईलवर याच उद्देशावरती काही वेळेला मॅडम असं होतं की काही वेळेला अल्पवयीन मुलं आपण पकडता आणि मग त्यांचे वडील काही ठराविक राजकीय नेत्यांना फोन करायला सांगतात, यावेळेला एक ऍज अ PI म्हणून आपलं त्यांना काय उत्तर असतं? नाही नाही, आम्ही कसं आहे, आम्ही कुणावर मुद्दाम कुठल्या गोष्टी करत नाही, आकसापोटी कुणावरही कारवाई नाही. आणि असं जरी फोन केलं तर आम्ही सुद्धा जे राजकीय आपल्याकडे कुणी बुडारी असतील, नेते असतील, तर ते कधी इंटरफिअर करत नाही की बाबा नाहीये तुम्ही सोडा किंवा काय. मग मला तर असा अनुभव आत्ता नाही आलेला खेडमध्ये की कुणी मला फोन करून सांगितलंय मॅडम आमचा मुलगा आहे अल्पवयीन आहे, माझ्या ओळखीचा अँटी गाडी सोडा. ते कारण त्यांनाही माहित आहे ह्या गोष्टी आहेत, कायद्यामध्ये आहेत, कायदे आपण कशासाठी तयार करतो. त्यामुळं तेही सांगतात, त्यांना सांगताना की मुलाला गाडी देऊ नका, केलेली चूक आहे. कधीतरी एखादा असा फोन जेव्हा येतो तेव्हा मी अगदी आम्ही नम्रपणे त्यांना सांगतो की हा मुलांच्या येणार अवेअरनेस, परत त्यांना ती गोष्ट नाही, तुम्ही आज सोडवलं तर उद्या सोडत म्हणून तो गोष्ट करू शकतो. मी पालकांना पहिला समजावून सांगते, त्यांना बोलवून घेतो आणि समजावून सांगतो की हे कुणावर आकसापोटी नाहीये, की परत तुमच्या मुलाकडून असं व्हायला नको. पण आत्ता म्हणजे अगदी सुदैवानं असं झालं की परत ज्या मुलावर केस केलेली आहे त्याच्यावर असं परत झालेलं नाहीये की बाबा त्यांना ते केलं. की मला बऱ्याच पालकांनी येऊन सांगितलेलं आहे की मॅडम मी जरी घरात मुलांना टेबल सीट घेऊन, म्हणजे मी आणि 2 मुलं जात असतो, तर माझा मुलगा सांगतो की नको पत्की मॅडम, त्या ट्रॅफिकच्या मॅडम कुठेही असतात दंड करतील आणि नको आपण टेबल सीट जाणं. हा अवेअरनेस आला तरी खूप झालं, ह्या गोष्टी येणं खूप महत्वाचं आहे, आपला जीव महत्वाचा आहे. एकंदरीत मॅडम सायबर क्राईम सारखे देखील गुन्ह्यांचं प्रमाण सध्या खूप प्रमाणात वाढलंय, मग फेसबुक असेल, सध्या व्हॉट्सअप असेल किंवा इन्स्टा असेल, या सगळ्या गोष्टींमधनं कुठे ना कुठेतरी मेसेंजर असेल, या सगळ्या गोष्टीत कुठे ना कुठेतरी प्रमाण वाढलं, नेमकं काय कारण असू शकेल? यामध्ये असंच आहे की मला मिळालं नाही जे सुख अनुभवलं. माझ्या वेळेला मोबाईल नव्हते म्हणून मी माझ्या मुलाला मागितलेली प्रत्येक गोष्ट आपण देतो पालक म्हणून, हे चुकीचं आहे खरं तर.
त्याला त्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे, त्या वस्तूची. मग ती अगदी पेन्सिल असू दे किंवा मोबाईल असू दे किंवा बाईक असू दे, याची एक जाणीव झाली पाहिजे की हे मला दिलं जात आहे तर ते मी कसं वापरायचं आहे, त्याचा कुठंपर्यंत वापर करायचा आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मुलांना अगदी भुलभुलैयाचं राज्य म्हणतो ना, त्यामध्ये ह्या नेट आणि ह्याच्या माध्यमातून आपण आपल्याकडचा तरुण नको त्या गोष्टीकडे जास्त लवकर अट्रॅक्ट होतो. तर ह्या गोष्टीत पण आमचं पण अवेअरनेस सुरू आहे आणि सगळ्यांना विनंती आहे. मी पालकांना पहिला सांगते की तुम्ही प्रत्येकानं त्या मोबाईल चेक केला पाहिजे मुलाचा आठवड्यातून एकदा तरी. मुलगा जेव्हा त्याला फोन येईल किंवा मुलगी असेल तर तिनं तुमच्या समोर त्या मित्रमैत्रिणींच्यावर कोणी असेल समोरच्यावर बोलणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा मुलं आयडिया करतात, असे पालक सगळेजण बसलेले असतात, फोन आला की हॅलो हॅलो हॅलो, रेंज येत नाही रेंज येत नाही, थांब काय ऐकू येत नाही, असं करत जातात. हे नाही, हे समोर झालं पाहिजे. पालकांनी आणि मुलांनी आपले मित्रमैत्रिणी होणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी झाल्या तर त्यातून चांगल्या गोष्टी घ्या. आज त्या नेटच्या माध्यमातून आपल्याला किती गोष्टी बघायला मिळतात आणि चांगल्या चांगल्या. आम्ही घेतो कुठल्या शब्दाचा अर्थ कळत नाही, काही आपल्याला माहिती पाहिजे तर गुगलवरून आपल्याला सगळं सर्च करता येत. तसं चांगला वापर करणं गरजेचं आहे. परंतु काही विकृत मनोवृत्तीचे आपल्याकडे एक गट तयार झालेला आहे, तो ह्या गोष्टी करतो. मग एखाद्या मुलीला बदनाम करायचंय, तिने आपल्याला काही म्हणजे रिस्पॉन्स नाही दिला तर त्रास द्यायचे, अशा वृत्ती आहेत. मी त्याच्या मागे लागलेलं आहे की त्या वृत्ती समाजातून आपण बेदखल करून टाकायच्या. त्यासाठी अवेअरनेस महत्वाचा आहे आणि हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे. तुम्ही फेसबुक यूज करा, व्हॉट्सअप करा, ट्विटर करा, परंतु आपण वापर करतो आपले मित्रमैत्रिणी कोण आहेत, कुठलेही लाईक्स जास्त पाहिजेत म्हणून कुणालाही कुणाचीही फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करणं हे चांगलं नाही. आणि हे विकृत मनोवृत्तीचे आपल्या समाजात लोक कायम असणार आहेत की हे मुलींना बदनाम करणं किंवा एखादा फोन साधा मिस कॉल देतात बाईचा आवाज मग तिला तर ऐकला की तिला त्रास द्यायचा. हा अवेअरनेस वाढला पाहिजे की आपण कुणाशी आपल्या ओळखीच्यांच्याशीच बोललं पाहिजे, उगीच कुणाशी गप्पा मारत बसणं बरोबर नाही. त्याचा वापर किती केला पाहिजे, आपले फोटो आपण आपल्या मित्रमैत्रिणी किंवा आपल्या घरच्यांच्या ह्याच्यात ते शेअर केले पाहिजेत. आपण सगळे त्या फेसबुकच्या वॉलवर शेअर करतो, कुणीही त्याचा गैरफायदा घेतो, मग त्यातून ते पिक्चरच अगदी नको तो वापर केला जातो. आपल्याकडे गुन्हे दाखल आहेत त्या ह्याच्या. सध्या आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय आणि ह्या वाटचालीकडे जशी आपली प्रगती होत चालली तशी अधोगती देखील होते. एक कधी कधी म्हणजे हृदयाला स्पर्श करणारा विषय आहे खरं तर. आत्ता सध्या या जगामध्ये महिलांवरती मुलींवरती अत्याचाराचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातच पाहायला मिळते. तर या संदर्भात एक आपण लेडी सिनियर पी आहे, आपल्या भावना एक त्या संदर्भात काही प्रमाणात वेगळ्या असू शकतात. तर त्या संदर्भात जर आपण परखड बोललात तर अधिकाधिक आमच्या प्रेक्षकांना आपली बाजू आणि आपलं मार्गदर्शन मिळेल. हा, मला याबाबतीत हेच सांगायचं आहे. सांगितलं ना, आम्ही जो अवेअरनेस करते म्हणजे असं नाही की फक्त शाळा कॉलेजमध्ये हा अवेअरनेस आहे. मी अगदी प्ले ग्रुप पासून अंगणवाडी पासून सुरुवात केलेली आहे की ते अगदी कॉलेज, मग महिला बचत गट आहेत यांच्यापर्यंत पण पोहोचलेली आहे आणि अवेअरनेस करते. काय आहे तर या बाबतीत महिलांनी आपलं स्वसंरक्षण कसं करावं. मला माहितीये पोलिसांची संख्या खूप कमी आहे आणि प्रत्येकाला वाटतं की पोलीस लगेच मदतीला आला पाहिजे. आज माझ्या हद्दीत 149 गावं आहेत, वाड्या आहेत, वस्त्या आहेत, अगदी भौगोलिक तर तुम्हाला परिस्थिती माहितीये. एखाद्या वाडीमध्ये अगदी दरावरती कुठली घटना घडली चटकन तिथं आम्ही पोहोचू शकत नाही. परंतु महिलेनं स्वतः स्वसंरक्षणाची थोडी जरी जबाबदारी घेतली तर ती आपल्याकडे येणारे जी दुर्घटना होणार आहे, मी जसं मगाशी सांगितलं विकृत मनोवृत्तीचे लोक आपल्या सभोवताली आहेत आपण ते जाणलं पाहिजे. महिलेला एक सिक्स सेन्स असतो स्पर्शाचा, तिला लगेच कळतं की समोरचा कुठल्या उद्देशानं बोलतो, कुठल्या उद्देशानं त्यांना आपल्याला सेकंड केलंय, सगळ्या गोष्टी कळतात. हे कळलं पाहिजे. त्यामध्ये महिलेनं मी अबला आहे अबला आहे म्हणून नाही राहिलं पाहिजे. तिनं सबला होणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. आणि सबला म्हणजे अगदी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं म्हणून सबला झाली आणि मी मोठी आहे असं नाही. महिलेनं आपली संस्कृतीही विसरली नाही पाहिजे. आपले काही संस्कार असतात महिला म्हणून तेही सांभाळले पाहिजेत. आणि त्याचबरोबर स्वसंरक्षण, समोरचा जर आपल्यावर कुठला आघात करायला येतोय किंवा काही करणार आहे आपण लगेच सावध होऊन त्यापासून त्या काळापुरतं आपण संरक्षण आपलं कसं करायचंय, तर त्यासाठी आपल्याला मग प्रत्येकीला काही जुडो कराटे यायला पाहिजे असं मी म्हणणार नाही, पण हातपाय चालवता नक्की आले पाहिजेत. समोरच्याला दोन ठेवू देण्याची ताकद पाहिजे बाईच्यात, मग समोरचा लगेच ओळखून जातो की बाबा हे दुर्बल आहे, म्हणजे सबला आहे का अबला आहे. तेवढं महिलांनी कणखर होणं गरजेचं आहे. आज माझ्याकडे पण बऱ्याच महिला येतात, नवरा दारू पिऊन मारतो, तर मी त्याला प्रत्येक वेळेला हे सांगते, एक तर त्याचं व्यसन सोडवायचंच आहे आपल्याला, तो त्याच्या अगदी अधीन गेला असता तरी सोडवायचं आहे. आणि त्यासाठी आपण काय करायचंय, तो दारू पिऊन आला मला मारतोय म्हणून त्याचा मार खायचा नाही. त्याचा हात जर धरला बाईनं
तर तो दुसऱ्या दिवशी अजिबात, म्हणजे मी सांगते अळूदी आहे ना की तो दुसऱ्या दिवशी तिच्यावर हात टाकणार नाही, कारण त्याला कळेल की ही नाही, ही आता सक्षम झालेली आहे, ही मला उत्तर द्यायला लागलेली आहे. ह्या गोष्टी आहेत, थोडं हे होणं गरजेचं आहे. मी आता जाऊन मुलं मुलींना हेच सांगते. आणि आजकाल फक्त मुलींच्यावर अत्याचार होतात असं नाही, आजकाल मुलांच्यावरही अत्याचार होतात. तसेच म्हणजे बलात्कारासारखे गुन्हे मुलांच्यावरही होत आहेत, पुरुष पुरुषावर अन्याय करतो, ह्या गोष्टी आहेत. तर ह्या यातून त्यांनी सावध होणं गरजेचं आहे. आपण शाळा कॉलेजमधनं आपण वाडी वस्तीवरनं बसला येतो, निर्जन स्थळावर येतो, तर तेव्हा आपण आपल्या मित्रमैत्रिणींचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. त्यावेळेला मुलगा मुलगीने आपण एक आहोत, आपला ग्रुप आहे, आपण एक आहोत म्हणून एकत्र आलं पाहिजे. ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. मुलांना, आपल्या मुलांना आई वडिलांनी लहानपणापासून गुड टच बॅड टच सांगितलाच पाहिजे. कुणाकडून कुठलीही खायची वस्तू घ्यायची नाही, मी तुम्हाला सगळं देतोय आम्ही तुम्हाला, तर हे करायचं नाही कुठलाही अगदी. आणि आजकाल विश्वास कुणावर नाही, काका दादा आजोबा शेजारचे कुणी अत्याचार करतोय आजकाल, तर यापासून पालकांनी, सगळ्यात सुरुवात पालकांपासून केली पाहिजे की आपल्या मुलांना सगळंच केलं पाहिजे की कुठला गुट्ट्याचा कुठला बॅटे सांगायला पाहिजे, कुणाला आपल्याला कुठल्या गोष्टीला कुठं आपल्या शरीराला कुठं कुठल्या अवयवांना हात लावायचे नाही, हे लहानपणापासून शिकवलं पाहिजे. हे जर असं आपण त्यांना कणखर लहानपणापासून केलं तर काही नाही, कुठली म्हणजे अशी घटना जी आहे ती आपण खूप चांगल्या पद्धतीनं टाळू शकतो, त्याच्यावर उपाययोजना करू शकतो. ह्या गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर येन केन ना दुर्घटना अशी झालीच तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. बऱ्याचदा होतं जात पंचायतीत बसणं, त्यातून सोडवणं, किंवा जाऊ दे लहान आहे, किंवा त्याचं करिअर खराब होईल म्हणून लोक तक्रार करत नाहीत, पण हे खूप चुकीचं आहे. शासन हे झालंच पाहिजे, पोलिसाकडे आलंच पाहिजे. असं नाही पोलिसाकडे आली म्हणून कुठलंही नाही, आम्ही पण तुमच्यासारखेच आहोत. पोलीस माणसं तुमच्यासारखेच असतात. आणि समाजात मला तर म्हणायचं आहे की प्रत्येक नागरिकांमध्ये एक पोलीस असतो, प्रत्येकाच्या मनात. आपण कुणी साधा भाजीवाला तरी आपण त्याच्याकडे चौकशी करतो, कुठून आला, काय आलास, कुठनं भाजी आणली. हे पोलीस काय दुसरं करतात, फक्त आम्ही कायद्याची काय जे बंधनं म्हणण्यापेक्षा शिकलेलं आहे, कायदा ट्रेनिंग केलंय, पण पोलीस पब्लिक सुद्धा ह्या गोष्टी पोलीस म्हणून करू शकतो, खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो. असं जर सतर्क राहिलं किंवा आपलं जे काही दागदागिने आहेत आपण आपलं संरक्षण त्याचं कसं करायचं. पोलीस तर कायम आहेत, 12 महिने 24 तास तुमच्या बरोबर आहेत, कधीही कुठल्याही तक्रारीसाठी येऊ देत. परंतु थोडं नागरिकांनीही सतर्क होणं, म्हणून सांगते मुलांच्या अवेअरनेस मध्ये मुलांना पालकांनी सुरुवात केली पाहिजे अवेअरनेस, हा घरातून लहानपणापासून. मॅडम, याच विषयाला आता थोडीशी बघायला घेऊन एक पुढचा मी प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित करतो की अवेअरनेस ह्या गोष्टींवरती सुवर्णापत्के मॅडमनी एक पाऊल पुढे टाकून प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक महाविद्यालयामध्ये आपण पोलीस दादा आणि पोलीस दीदी असं सन्माननीय तुमचे SP डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उपक्रम सुरू केलेत. आणि ह्या संदर्भामध्ये नेमकी ही कन्सेप्ट काय आहे, म्हणजे लोकांना अजून सुद्धा माहिती नाहीये की पोलीस दादा पोलीस दीदी त्यांचे म्हणजे बॅनर्सवरती फोटोग्राफ्स असतात, तुमचा पोलीस कर्मचारी असतो, तिकडे महिला कर्मचारी असते पोलीस, त्यांचे फोटो असतात, त्यांचे नंबर असतात, पण ही कन्सेप्ट नेमकी काय आहे. कन्सेप्ट सांगायची संकल्पना अशी आहे की आमचे माननीय पोलीस अधीक्षक आहेत डॉक्टर प्रवीण मुंडे सर, सरांनी आल्यानंतर ही एक कल्पना आम्हाला सगळ्यांना त्यांच्या मनात असलेली कल्पना मांडलेली, कारण ह्या सगळ्या घटना बघितल्यानंतर अवेअरनेस वाढायला पाहिजे. सर पुण्यात असताना सुद्धा त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत सगळ्या. साहेबांनी आम्हाला ती संकल्पना सांगितली की पोलीस दादा आणि दीदी हे कशासाठी, तर तुम्ही त्यांचे फोटो किंवा मोबाईल नंबर, पोस्टर्स, बॅनर्स सगळीकडे लावा, प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक शाळेच्या दरवाजावर तो दिसला पाहिजे. तर कशासाठी ही संकल्पना अशी आहे की आजकाल मुलांमध्ये बऱ्याच छोट्या छोट्या कारणांवरून की प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आई वडिलांकडे, मित्रांकडे ओपन होतो, नातेवाईकांकडे असं नाही. बरीच मुलं अशी आहेत की त्यांच्या मनात खूप काही घटना आहेत, त्या दाबून ठेवतात. बऱ्याच मुली अशा आहेत की समजा तिला एखादा मुलगा उदाहरणार्थ त्रास देतोय, रोज बसमधून येताना तिला त्रास देतोय, काहीतरी तिच्याबद्दल हे करतोय किंवा कुठल्याही बाबतीत असेल, तर ती गोष्ट पटकन जाऊन ती आई वडिलांना सांगत नाही, शिक्षकांना सांगत नाही, आई वडिलांना सांगत नाही, कारण तिला माहिती आपलं शिक्षण बंद होईल. की असं जर तुला होत असेल तर कोण तुझ्या मागे फिरणार आहेत, नको शाळाच बंद करू. ह्या गोष्टी आहेत, मुलींना शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे, मग त्यामुळे हे सगळं मनात राहतं. 10वीची मुलं आहेत की अभ्यास कमी झालाय, किंवा शाळेत कधी लक्ष, किंवा अभ्यास पेपर दिलाय तरी सुद्धा मी नापास होईन अशी मला भीती आहे, मग आत्महत्येसारखे विचार डोक्यात येणं, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. आणि याकरिता मुलांनी बाहेर आलं पाहिजे, आपले विचार कुणाबरोबर तरी शेअर केले पाहिजेत. मग त्यासाठी ही संकल्पना आहे पोलीस दादा दीदी की त्यांना सेफ वाटलं पाहिजे. आपण घर सोडून जेव्हा पोलीस स्टेशनला आपल्या कॉलेजला येतो, शाळेत येतो,
सभोवताली वातावरणामध्ये घडणाऱ्या घटना आहेत आणि त्या मी कुणाशी शेअर करू शकत नाही. सरांना सांगितलं ते म्हणणार असू दे, मग तू ह्यांच्याबरोबर जा, मित्रमैत्रिणींबरोबर जा, ह्या गोष्टी सांगणार आहेत. तर हे कुठंतरी बाहेर आलं पाहिजे. आणि नागरिकांमध्ये पोलीस हा तुमच्यासारखाच आहे, त्यालाही दोन हात पाय तुमच्यासारखाच आहे, आणि त्यामध्ये त्यांनी नागरिकांच्या बरोबर एक चांगली सद्भावना, त्यांच्यात एकमेकांमध्ये एक छान रिलेशन तयार झालं पाहिजे. ही संकल्पना साहेबांच्या डोक्यात होती की जेणेकरून नागरिकाला वाटेल मी आज इथं आहे ना ह्या पोलीस आणि ह्याच्यासाठी मी सुरक्षित आहे. ही भावना निर्माण होण्यासाठी आणि मुलांना आपल्या मनामध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बाहेर येण्यासाठी हे पोलीस दादा आणि दीदी उपक्रम आहे. मॅडम, ही जी कन्सेप्ट आहे ती आता संपूर्ण महाविद्यालयांमध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना आवडते आणि या संदर्भात आमच्याकडे काही प्रतिक्रिया आलेली आहेत. म्हणजे महाविद्यालयीन काही विद्यार्थी आणि तिथल्या प्राध्यापिका नेमक्या काय म्हणतात आपण पाहूया. आमच्या कॉलेजला पोलीस वगैरे आले होते, सो त्यांनी एक पोलीस दीदी आणि पोलीस दादा हा उपक्रम लाभवला आहे, ज्याच्यामुळे पोरींची सिक्युरिटी, त्यांचे जे काही अडचणी वगैरे असतील तर त्या पोलीस दीदीने तर पोलीस दादा त्यांच्याकडे संपर्क करून आपण आपले जे प्रॉब्लेम्स असतील तर त्यांच्याकडे सांगू शकतो. जे जर आपण आई बाबां वगैरेला सांगू नाही शकत, कोण आपल्याला त्रास देत असेल तर ते आपण त्यांच्याकडे सांगू शकतो. कॉलेजमध्ये थेट पोलीस प्रशासन माध्यमातून पोलीस दादा पोलीस दीदी हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम सर्व स्टुडंटसाठी खूप चांगला असा उपक्रम आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणखीन त्यांच्या आणखीन कुठल्याही समस्यांवरती उपाययोजना म्हणून हा एक उपक्रम त्यांनी राबवला आहे. त्याची माहिती त्यांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दिली. खेड प्रशासन अशा प्रकारचा उपक्रम राबवत आहे याबद्दल त्यांचं खूप कौतुक. एकंदरीत सर्व तिथल्या विद्यार्थ्यांच्या आणि तिथल्या ज्या प्राध्यापिका आहेत त्यांच्या या प्रतिक्रिया आहेत की ही जी पोलीस दादा आणि पोलीस दीदी जी कन्सेप्ट आहे ही आज खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये रुजलेली आहे आणि त्यांना कुठेतरी एक विश्वास कुठेतरी वाटतोय की आमच्यावरती काही असा काही प्रसंग जर उद्भवला तर आमची हक्काची दोन माणसं आमच्यासोबत असणार आहेत. मॅडम, शेवटच्या टप्प्याकडे येतोय. तुम्ही 30 वर्ष अविरत सेवा करताय, 30 वर्ष कधी कोल्हापूर, कधी सांगली, कधी मुंबई, आता रत्नागिरी, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला जशी बदली होईल त्याप्रमाणे जावं लागतं. 30 वर्षाचा संघर्षमय प्रवास आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये एक कुटुंब असतं, एक स्वतःचं घर असतं, स्वतःची मुलं असतात, स्वतःचा नवरा असतो, या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर सांगत कसं आहे, लग्नाच्या आधी पत्करलेली ही सेवा आहे आणि ती आता अविरत करायची आहे. तर त्यानंतर लग्न झालं त्यानंतर सुद्धा माझे मिस्टर खूप कॉपरेटिव्ह आहे आणि मला असं मागं खूप म्हणजे असं नातेवाईक सासू सासरे असा काही पाश नाही आहे. मिस्टर आहेत, मुलं आहेत माझी दोन. पण कसं आहे, पोलिसांची मुलं किंवा घरची फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्या सपोर्टमुळेच आम्ही एवढ्या गोष्टी करू शकतो. घरात तर वेळ देता येत नाही, सणवाराला आम्ही कधीच नसतो, मी तर कधीच नव्हते आणि नसते, परंतु त्यातूनच आमची मुलं शिकू जातात आणि ते स्वतःच्या मध्ये आपल्याला ह्या गोष्टी करायला पाहिजे. प्रत्येक वेळेला आई मला उपलब्ध होणार नाही हे त्यांना कळून चुकतंय थोड्याच ह्याच्यामध्ये. बऱ्याचदा मी कोल्हापुरात होते तेव्हा मी वेळ देत होते, परंतु जशी जशी बदली झाली मी माझी फॅमिली कधी हलवली नाही. मुलं माझी कोल्हापुरात शिकवत होती, मिस्टरांचा बिझनेस असल्यामुळे कोल्हापुरात होते आणि त्यामुळं सपोर्ट होता. ते मला सुट्टीला भेटायला येणं वगैरे गोष्टी होत्या. आज माझी मुलं पुण्यात शिकतात, मी इथं आहे खेडमध्ये नोकरी करते, माझे मिस्टर कोल्हापुरात बिझनेस बघतात, म्हणजे असं आम्ही आहोत. पण सणवार वगैरे आम्ही एकत्र येतो, पण आज आम्ही त्या गोष्टी ऍडजस्ट केलेल्या आहेत की हो आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत, मला जर करिअर करायचं आहे. आणि आता तर सगळे एकदम झाले, प्रत्येक जण आपापल्या करिअरमध्ये बिझी आहे, त्यामुळे त्यांचा सपोर्ट आहे आणि खूप चांगलं. मग घरचेही असतील ते सपोर्ट करतात. सगळ्यात महत्वाचं मी जिथे राहते ते माझ्या शेजारचे मला सपोर्ट करतात, म्हणजे मी नसेल तर कधी मुलं मिस्टर आहेत यांच्याकडे बघणं किंवा काय. सगळ्यांच्या सपोर्टशिवाय हे होत नाही. मित्रमैत्रिणी आहेत तर त्यामुळं बऱ्याच गोष्टी होतात. बरेच सांगितलं माझे एक दोन असे प्रसंग आले, मधला तरी अगदी सांगलीतला मोठा प्रसंग होता. पण हे फ्रेंड सर्कल वगैरे ह्याच्यातून सगळे इतके बॅचमेंट आहेत, आता हल्ली व्हॉट्सअप आणि ह्याच्यामुळे सगळे एकत्र आलेलो आहोत, तर त्याचा सपोर्ट होतो. माझा एनसीसीचा ग्रुप आहे, ते असे सगळेजण सपोर्ट करतात आणि खूप चांगलं. म्हणजे ही सेवा आपण पत्करलेली आहे तर ती सत्कारणी लावायची आहे हे माहिती आहे. मी जनतेसाठी आहे. बरोबर. आता जाता आता जनतेचा विषय काढला म्हणून एक जाता आता शेवटचा प्रश्न एवढाच विचारेल की मॅडम, तुमच्या समोर जे आता कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी एक आव्हान असतं आणि तेच तर खरं पोलीस खात्याचं काम असतं की इथे कायदा सुव्यवस्था ही सुरळीत राहिली पाहिजे.
जाता जाता आमच्या प्रेक्षकांना शेवटच्या क्षणाला तुम्ही काय सांगाल? हा, मला सर्वांना इतकं सांगायचं म्हणजे खेडवासी आहेत तर खेडव्यासियांना की मी आज इथं सिनियर PI म्हणून जरी पोलीस स्टेशनला आले असेल तर मी तुमच्यातलीच आहे. आणि माझं असं एक हे आहे की मी जिथं नोकरी करते तिथं की तिथल्या आपले राहणारे नागरिक आहेत, मग सर्वसामान्य नागरिक, कारण मोठा जो असतो वशिलावाला तो कुठूनही वशिलावून आपलं काम करतो, पण सर्वसामान्य नागरिकाला एक विश्वासाचं कोणतरी वाटलं पाहिजे की आपली कुठलीही तक्रार झाली किंवा कुठलीही गोष्ट झाली काय आपल्या बाबतीत, तर ती आपण मांडण्याकरिता एक विश्वासाचा त्याला प्लॅटफॉर्म लागतो. तर आम्ही सदैव म्हणजे खेड पोलीसचे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी सदैव त्यांच्यासाठी आहोत की एखादी महिला असेल तर तिला रात्री 2 वाजता घरातून SP स्टँडला जायचंय, तिला तेवढं सुरक्षित वाटलं पाहिजे की मी इथं सुरक्षित आहे, मला 2 वाजता मी SP स्टँडला गेले तरी मला काहीही होणार नाही, कारण वातावरण आहे, पोलीस माझ्या बरोबर आहेत, हाच विश्वास द्यायचा आहे. पण त्यासाठी कायदा पाळणं सगळ्यांनी खूप महत्वाचं आहे. आम्हाला कुणावरही अन्याय करायला आम्ही आलेलो नाही आहोत, आम्हाला कायदा राबवायचा आहे आणि तो चांगल्या पद्धतीनं की जेणेकरून मुलांनीही त्यांच्यात अवेअरनेस झाला पाहिजे. मग त्यासाठी पालकांनी सहकार्य करणं फार गरजेचं आहे, आपल्या मुलांना समजावून सांगणं आणि चांगल्या रीतीनं कायदा व सुव्यवस्था राबवली, शांतता झाली तर सगळ्यांना सण वार किंवा आपले बाकीच्या गोष्टी असतात किंवा एज्युकेशनच्या बाबतीत सगळ्या गोष्टी खूप चांगल्या एन्जॉय करायला मिळतील. आणि त्या करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत. मग कुठलीही घटना, माझं एक तुम्हाला सांगायचं राहिलं की ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा मी सांगितलेलं आहे, आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक संघ आहे, मी तिथेही त्यांना आवाहन केलंय की तुम्हाला कुठली अडचण आली की तुमच्या घरचे जवळ नाही आहेत तर तुम्हाला काही अगदी तुमचं लाईटचं बिल भरायचंय, औषधं आणायचे, तुम्हाला भाजी आणून द्यायची तरी आम्हाला फोन करा, आमचे पोलीस कायम तुम्हाला मदतीला येतील कायम, कारण ते आपलं कर्तव्य आणि ते करणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी हेल्पलाईन आहे 100 नंबरला, तुम्ही कधीही कुठलाही नागरिक फोन करून आपली तक्रार असेल कुठलीही गोष्ट असेल मांडू शकतो, जेणेकरून जर आमच्या पोलीस स्टेशनचा फोन लागला नाही, आपल्याकडे बऱ्याचदा अशा गोष्टी होतात, 100 नंबरला फोन करून जरी सांगितलं मी खेडमध्ये राहतोय आणि मला अशाशी माझी अडचण आहे तर आम्हाला लगेच वायरलेसवरून ती गोष्ट कळून जाते, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. तर ह्या ज्या सुविधा आहेत, आता फेसबुकवर आमचं रत्नागिरी पोलीसचं अकाउंट आहे, त्यामध्ये प्रत्येक गोष्ट दिलेली आहे, तर कृपया नागरिकांनी त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा म्हणण्यापेक्षा मी म्हणेन त्याचं ते जरा अनुकरण केलं पाहिजे की आपल्याला एखादी अडचण आहे तर आपण पोलिसांपर्यंत लगेच कसं पोहोचायचं. आम्ही सदैव 12 तास म्हणजे काय 24 तास 12 महिने आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या मदतीसाठी आहोत, त्याचसाठी आम्ही तिथं काम करतोय. पण कुणीतरी एखादं बर्डन आणून आपलं काम साध्य करू नये ही माझी विनंती आहे सगळ्यांना, की सगळ्यांना समान न्याय देण्यासाठी आपण आहोत, हेच मला सगळ्यांना सांगायचं आहे. एकंदरीत आपण पाहिलं की पोलिसांसमोर केवढी मोठी आव्हानं असतात, पोलिसांना कशा प्रकारे सामोरं जावं लागतं, कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी कशी धडपड करावी लागते. आता कोकणामध्ये खरं तर आपल्याकडे सण आणि उत्सव सुरू होतील, आता गणपती येतील, दहीहंडी उत्सव येईल, यावेळेला मात्र हे सर्व पोलीस आपल्या संरक्षणासाठी नाक्यावरती उभे असतील, मात्र आपण आनंदामध्ये उत्सव साजरे करत असू. याच पोलीस प्रशासनाविषयी मॅडम आपण बेधडकपणे बोललात, आम्हाला मार्गदर्शन केलं, आपण आपलं वुमनच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.